राजनीति में विरोधकों को खत्म करना है, कांग्रेस पार्टी को परेशानी में डालने का काम प्रधानमंत्री और उनके सहकारी कर रहे हैं, यह कहना है विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार का। वह आज गढ़चिरौली में आयोजित एक कार्यक्रम में बोल रहे थे। उन्होंने इस वक्त केंद्र सरकार पर कई संगीन आरोप लगाए, उनका क्या कहना है आइए देखते हैं। कांग्रेस पक्षाला ही चौथी नोटिस है, 1994-95 मध्ये 14 लाख रुपये त्यावेळेस भरले नव्हते आणि 94-95 पासून त्यामध्ये वाढ करत जाऊन किंवा त्यामध्ये दंड आणि तो दंड आयटी ॲक्टमध्ये 10 लाखाच्या वर असावा, परंतु यांनी 14 लाखाचे आता 3500 कोटीपर्यंत ही अनधिकृत नोटीस देण्याचं काम आयटी विभागाने केलेलं आहे। हे आयटी विभाग काही स्वतःहून दिलेलं नाही, याचा कर्ता करविता हा देशाचे सत्ताधारी आहेत, या देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे सहकारी आहेत। एकूणच विरोधकांना नेस्तनाबूत करायचं, विरोधकांना संपवायचं, विरोधकांना अपहिज करायचं आणि त्यासाठी ही सर्व आमची खाती गोठवली गेली आणि इन्कम टॅक्सचं नोटीस देऊन काँग्रेसला निवडणुकीच्या काळामध्ये अडचणीत आणण्याचं काम या सरकारने केलं आहे। याचं कारणच आहे की काँग्रेस आणि इंडिया आघाडीला हे सरकार घाबरलेलं आहे। ज्या पद्धतीनं अरविंद केजरीवालांना अटक केली काही दोष नसताना, तशाच पद्धतीनं काँग्रेसची खाती गोठवून काँग्रेसला सुद्धा अडचणीत आणण्याचं पाप या सरकारकडून होत आहे। हा खऱ्या अर्थानं या देशातील लोकशाहीवर घाला आहे असं मी मानतो। या देशातील देशामध्ये अघोषित हुकुमशाही लादल्या गेली आहे हे आता दिसायला लागलं आहे। आम्हाला 670 कोटी रुपये मिळालेत गेल्या 7-8 वर्षात पक्षाला निधी म्हणून आणि नोटीस मात्र 3500 कोटीची पाठवली। आज 7-स्टार ऑफिस भारतीय जनता पक्षाने बांधला आहे, त्यांना जवळपास 7000 कोटीचे रोखे मिळाले। प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यालयासाठी 2-2, 5-5 कोटी रुपये खर्च केले, हा पैसा आला कुठे? याच्यावर इन्कम टॅक्स का नाही? यांना नोटीस का नाही? म्हणजे सत्ताधाऱ्यावर इशाऱ्यावर हे सर्व काही घडवून आणण्याचं काम इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने केलं आहे आणि विरोधक हा पूर्णतः निवडणूक लढण्यासाठी अपहिज झाला पाहिजे, तो लढलाच पाहिजे नाही, अशा पद्धतीची व्यूहरचना या लोकांनी केलेली आहे।